लोकमान्य क्लॉज टॉर्च डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार फटाखट उपहार खुला ऑफर का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षिसे 1500 रुपयावर पुडिंग सेट 3 3000 खरेदीवर एक प्रेस 5000 खरेदीवर मोप सेट 7500 खरेदीवर बाथरूम सेट व 10000 खरेदीवर गॅस शेगडी मोफत बनारसी साडी 699 रुपयात तर ब्लँकेट सिंगल 900 रुपयामध्ये 4 तसेच मेन्स वेअर लेडीज वेअर बॉईज वेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉज स्टोअर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रा. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. कक्ष अधिकारी यांच्या परिपत्रकाप्रमाणे अंशकालीन निर्देशक यांना कामावर रुजू करा. गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती दिग्रस यांना निवेदन. 31 जुलै 2024 च्या कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार जे अंशकालीन निर्देशक न्यायालयात गेले नाही अशा मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व अंशकालीन निर्देशकांना कामावर रुजू करून घ्या अशा आशयाचे निवेदन सविता मोहन चव्हाण, प्रमोद राठोड, कृष्णा जाधव, शिलू आत्माराम चव्हाण, मोहम्मद आसिफ मोहम्मद जावेद, मोहम्मद आसिफ शेख जब्बू, सोनल सुरदुसे, निलेश जाधव, प्रवीण जाधव, पृथ्वीराज चव्हाण, सोनिया सुभाष सोनटक्के, अरविंद परांडे, लता श्रीकृष्ण झळके, मुकुंद महल्ले, राहुल लोखंडे इत्यादींनी निवेदनातून गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती दिग्रस यांच्याकडे मागणी केली आहे. सुशिक्षित लोकांना शासकीय सेवेत रुजू करून घेण्यासाठी केंद्र सरकारने 2009 या साली आरटीई ऍक्ट नुसार एक कायदा पारित केला. त्या आधारे प्रत्येक राज्यातनी त्यांनी आदेश दिले आणि कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि कार्यानुभव शिक्षक या लोकांना जिल्हा परिषद शाळा, नगरपालिकेच्या उर्दू शाळा इथे यांच्या शिक्षणानुसार त्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे असे आदेश दिले. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद, नगरपालिका, उर्दू माध्यमिक शाळा या तिन्ही ठिकाणी त्यांच्या डिग्रीनुसार, त्यांच्या शिक्षणानुसार एक GR काढण्यात आला. त्यामध्ये त्यांनी स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावं आणि नंतर पर्सेंटेजच्या हिशोबानं त्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेश दिले. त्याप्रमाणे काही लोक ठिकाणी, स्थानिक ठिकाणी काही लोक ते जॉईन झाले, काही पर्सेंटेजच्या हिशोबानं झाले. उर्दू माध्यमिक शाळेवर उर्दू माध्यमाचे शिक्षक घेण्यात आले. त्याच्यानुसार आम्ही 2012-13 जिल्हा परिषद आणि नगरपरिषदा यांनी आम्हाला आदेश देऊन आम्हाला कार्यरत करून घेतला. सतत आम्ही 2012-2017 कार्यरत होतो. त्याच्यानंतर काही कारणास्तव शासनानं आम्हाला त्या गोष्टीला स्टे दिला, आम्हाला कामावरून काढण्यात आले. त्या पद्धतीने आमच्या संघटनेने आम्ही कोर्टातनी रिट पिटिशन दाखल केली. सतत आमच्या पिटिशनचा निर्णय आमच्याकडूनच लागत गेला, परंतु शासनाने, शासनाच्या दिरंगाईने आम्हाला कामावर घेण्यात आलेले नाही. परंतु यावेळेस मागच्या महिन्यातनी आमची रिट पिटिशन दाखल झाली, आम्हाला कोर्टानं न्याय दिला, आम्हाला समाविष्ट करून घेण्यात यावे असे शासनाला आदेश दिले. परंतु शासनाच्या दिरंगाईमुळे काही लोकांना जॉईन करून घेण्यात आले, काही लोकांना आणखीन वगळण्यात आले. आमची अशी एक विनंती आहे शासनाला की जे रिट पिटिशन धारक आहेत त्यांना सुद्धा आणि उर्वरित जे लोक कोर्टात गेलेले नाहीत त्या लोकांना सुद्धा त्यांच्या स्थानिक ठिकाणी उर्दू माध्यमाचे, उर्दू माध्यमामध्ये स्थानिक ठिकाणी जिल्हा परिषदेचे स्थानिक लोक असेल तर त्या गावातनी तेच लोक लागले पाहिजे आणि नगरपालिकेचे त्याच ठिकाणी लागले पाहिजे. अशी आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आम्हाला समाविष्ट करून घेण्यात यावा. कारण आम्ही जे शिक्षक लोक आहो, आम्ही प्रायव्हेट शाळेवर कार्यरत असताना आम्हाला जिल्हा परिषदेने जे गाजर दाखवलं त्या गाजराला आम्ही बळी पडून तिकडे वळलेलो आहे. आता आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे आणि आमच्या सहित आमच्या कुटुंबांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. तरी शासनाला मी विनंती करतो या गोष्टीचा विचार करून ताबडतोब आम्हाला संधी देण्यात यावी आणि आम्हाला त्या गावी आम्हाला रुजू करून घेण्यात यावे. धन्यवाद. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ.
आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.